शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही. आमदार महेश शिंदेंची खासदार शरद पवारांवर खणाखाती टीका. खासदार शरद पवारांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी नाही. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आणि त्यांच्या विचारावर चालणाऱ्या शरद पवार यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी नाही अशी घणाघाती टीका शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर साताऱ्यात बोलताना केली आहे. साताऱ्यात लोकसभेच्या निवडणुका चांगल्याच रंगतदार होऊ लागल्या. आता विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. त्याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर टीका केली. तर त्यांचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील अशा भ्रष्टाचारी उमेदवाराला साताऱ्यातून उभं केलंय. त्यांनी आता यशवंत विचारांना तिलांजली दिली आहे अशी टीका त्यांनी केली आहे. शरद पवार साहेबांना यशवंत विचार विसर पडलाय. यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे, चव्हाण साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो. मी 4000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप जो घोटाळा सिद्ध झालेला आहे तो आरोप नव्हता, सुनेवर्तीचा आरोप केला पण तो घोटाळा सिद्ध झालेला आहे आणि हायकोर्टानं त्याला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. आज त्याच्यातले सगळे पुरावे मी आपल्याला देतो. आज या ठिकाणी माजी आमदार शशिकांत शिंदे साहेब आत्ता जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या प्रॉपर्टी जे गाय 300 रुपये स्क्वेअर फूटने वाशी मार्केटमध्ये घेतलेल्या आहेत त्याचे पुरावे आपल्यासमोर सादर केलेले आहेत. हा उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी, अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाळ्यामध्ये एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीला आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा यशवंत विचार होऊ शकत नाही. पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडला.